दोन फलंदाज सुनील आणि त्यानंतर आपण बघू शकताय संदेश तुमडा अशी जोडी स्ट्राईक एंड बॅटर संदेश याला आपण बघताय नॉन स्ट्राईक एंड बॅटर सुनील याला आपण बघू शकताय आदेश जाधव गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आई गावदेवी पालिवली या संघाकडनं दोन क्षेत्रक्षक डीप विकेटला आहे त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण बघताय डीप ऑफ रिझन मध्ये तैनात पहिलाच चेंडू यावेळेस पहिला चेंडू आपण बघतो फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील तर आहे परंतु चेंडू जातोय निर्धाव चांगल्या पद्धतीने रायझिंग डिलिव्हरी हाताळली जाते आदेश जाधव यांच्या माध्यमातून दुपारचं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये दुपार सत्रा आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेट हाताळत असताना आफ्टरनून सेशन ज्याला आपण म्हणतोय तीन फॉर्मॅट खूप महत्वाचं आहे मॉर्निंग आफ्टरनून आणि तदनंतर इव्हिनिंग एवढेच फुलटा चेंडू पूर्णपणे मिस केला यष्टीरक्षकाने गफलत केले नशिबाचा चौकार म्हणावा लागेल चार धावा चौकार कारण की जिथे मात्र चेंडू गॅदर झाला थोडासा पुढे पडला गेला यष्टीरक्षकाच्या आणि त्यानंतर वळण घेतलं चेंडूने आणि तिथून मात्र फ्लायस्लीप फाईन लेगच्या क्षेत्रातनं चेंडू निघून गेला लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप पद्धतीने चार धबा सांघिक खातं यावेळी उगळलं जाते चौकारणेशी बाईकच्या स्वरूपाने या धावा स्कोर कार्ड वर अर्जित केल्या जात आहेत चांगली डिलिव्हरी हाताळली होती आदेशाने पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर राईट आर्म यावेळेस चेंडू होता ऑन साईटला वळवण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये यू वेट म्हणून सांगितलं जात आहे चार धावा स्कोर कार्ड वर आतापर्यंत तीनही डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने हाताळल्या आहेत पाच या धाव संख्येवर स्कोर कार्ड चार या धावसंख्येवर स्कोर कार्ड फोर रन्स ऑन बोर्ड पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल राईट आर्म राऊंड ड्राईव्ह सुंदर फटका परंतु नशिबाची साथ मिळाले या चेंडूवर जिथे मात्र चार धावा येणार होत्या तिथे मात्र फक्त आणि फक्त, फक्त एकच धाव येते आउटफिल्ड मध्ये थोडासा अडथळा बघायला मिळाला एक धावी स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय पाच या धावसंख्येवर फाइव रन्स ऑन बोर्ड चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय आतापर्यंत चांगली ड्राईव्ह बघायला मिळाली संदेशाच्या बॅटमधनं परंतु नक्कीच नशिबाची साथ मिळाली आहे असंच म्हणावं लागेल गोलंदाजी मार्कवर आदेश पुन्हा एकदा सज्ज होईल सुनील चौधरी यावेळेस स्ट्राईक इंडला जात असताना आपण बघू शकताय बघायचं इथून कशा पद्धतीने खेळी आकारेल मैदानाच्या आतमध्ये तोच चित्रक्षण आपण बघतोय यावेळेस फटका हवेमध्ये आहे डीपमध्ये शेतरक्षक तैनात वेगाने पुढे सरसावत आहेत अॅक्युरेट जजमेंटने झेल टिपण्याचा प्रयत्न होता परंतु बॉडी मुवमेंट थोडीशी कुठेतरी बघायला मिळाली परंतु चांगले प्रयत्न होते दोन धावा रोकू शकत नाही या दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय सात या अंकांवर सेव्हन रन्स ऑन बोर्ड चांगल्या पद्धतीने प्रयत्न होते आतापर्यंत विचार करायचा झाला तर या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय पाच चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलक सात या अंकांवर जाऊन पोचलाय पुन्हा एकदा सुनील सज्ज होईल बॅटिंग स्टान्सवर गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आजिष जाधव सज्ज होतोय यावेळेस सुरेख डिलिव्हरी आहे टप्पा पडल्यानंतर योग्य त्या टप्प्याने मात्र चेंडू रिलीज जातोय सुंदर पद्धतीने हा मॅक्शन आणि फिनिश सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने अर्थातच एक षटकांचा खेळ अद्याप होतोय एक षटकाच्या होतो समाप्तीनंतर प्रथमत फलंदाजी करत असताना जय बजरंग गोडगाव ब हा संघ जाऊन पोहोचतोय सात या दहा व संख्येवर सेव्हन रन्स ऑन बोर्ड ऍक्कुरिसी दर्शवली जाते आई गावदुवी पालिवली या संघाकडनं पहिलं षटक आदर्शाने मात्र करून दाखवले की बाईकच्या रुपाने चौकार जरी गेला तरी सुद्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी हाताळले आणि आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय सेकंड सेकंड स्पेलमध्ये अनिकेत जाधव हो। याला मात्र आणलं जात आहे या अगोदर सुद्धा खूप चांगली गोलंदाजी हाताळली होती अनिकेत याने आदिश अनिकेत दोन्ही मात्र आपण बघतोय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळतायत आतापर्यंत नक्कीच अॅकुरेसी आहे सराव प्रॉपरली आपल्याला बघायला मिळतो लेदर क्रिकेटचा अनुभव सुद्धा आहे कारण की ज्या पद्धतीने लेदर क्रिकेटमध्ये शिकवलं जातं ऍक्शन कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे रनअप कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे कोचिंग क्लासेस मध्ये मात्र त्याचे धडे गिरवले जातात आणि तेच मात्र यावेळेस बघायला मिळत आहे खूप छान पद्धतीची गोलंदाजी आहे खास करून आपण बघतोय अनिकेत हा मात्र यावेळेस बघायला मिळतोय सेकंड स्पेलमध्ये मागील दोन दिवस खूप छान पद्धतीने हाताळले तिसरा दिवस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात केली यानंतर आई गावदेवी शिरवली आणि आई गावदेवी डोंगरीपाडा या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे दोन्ही संघांमध्ये नाणेफिकी केली जाईल तिसरा सामना आई गावदेवी आमराई आणि रायझिंग स्टार भुईशेत यामध्ये तिसरा सामना होईल यावेळेस फुलटा चेंडू ऑन साईटला बॅटन पॅटचा सा परिपूर्ण समन्वय केला जातोय थोडंसं फंबल होतोय त्या ठिकाणी दोन धावा कर्जित केल्या जात आहेत दोनच धाव्यांवर सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचला यावेळेस स्कोर कार्ड नऊ या धावसंख्येवर नाईन रन्स ऑन बोर्ड नऊ धावा चांगल्या पद्धतीने थोडासा फुलट चेंडू असं वाटलं परंतु लो झाला होता परंतु चांगल्या पद्धतीने खेळून काढलं चेंडू निघून गेला लॉंग लेगच्या रिजन मध्ये दोन धावा या परिपूर्ण केल्या गेल्या आणि आतापर्यंत धाव फलक जाऊन पोचले नऊ या अंकांवर नाईन रन्स ऑन बोर्ड यावेळेस सा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे दिंगर इज गॉन अप ऍब प्लमच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल लेग बिफोर द विकेट आणि फलंदाज संदेश याच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना पहिला धक्का जय बजरंग घोटगाव ब या संघाला नऊ या धाव म्हणून मी म्हटलं होतं की अनिकेत एक महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा आणि नक्कीच यावेळी स्ट्राईक करत असताना चांगल्या पद्धतीने लेग बिफोर द विकेट बाद होतोय आणि संदीपची जागा भरून घेण्यासाठी दीपक हावरे हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत यावेळेस स्फुलटा चेंडू ऑन साईटला टू द गॅप चेंडू निघून जातोय नो डाऊट यावेळेस चार धबा बघायला मिळतात जैसी गेन वैसी नसिहत खराब चेंडूवर चौकार चार धबा आणि या चार धाव्यांशी स्कोर कार्ड जाऊन पोचलय तेरा या अंकांवर थर्टीन रन्स ऑन बोर्ड तेरा धावा नक्कीच चेंज ऑफ पेस केलं गेलं होतं परंतु फुलटॉस करून बसले अनिकेत यावेळेस जास्त वेरिएशन करण्याचा प्रयत्न आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ झालाय आणि तीन चेंडूकडिक धाव फलक जाऊन पोहोचले तेरा या धावसंख्येवर पहिल्या चेंडूवर दोन धाव दुसऱ्या चेंडूवर विकेट आली तिसऱ्या चेंडूवर हा चौकार बघायला मिळतोय आणि स्कोर कार्ड थर्टीन रन्स ऑन बोर्ड पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर यावेळेस धावतो ट्रॅक करण्याचा प्रयत्न ऑफला क्षेत्र तैनात परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक महत्वपूर्ण स्ट्राईक करत असताना सुप शॉट सिलेक्शन अप्रतिम फटका सहा धावा सुपर सिक्स आणि या सहा धाव्यांनीशी स्कोअर कार्ड जाऊन पोचलय एकोणीस या धावसंख्येवर काही कन्व्हिन्सिंग स्ट्रोक दीपक जसा मैदानाच्या आतमध्ये आला खूप चांगल्या पद्धतीने मिडल करतोय आणि ऑफ लॉंगॉपच्या क्षेत्रावरनं मात्र काय जबरदस्त पद्धतीने आणि अनिकेत याच्यावर मात्र प्रहार यावेळेस बघायला मिळतात एकोणीस या, एक या दौसंख्यवर स्कोर कार्ड पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्कवर होईल आपल्या षटकातील पाचवा चेंड घेऊन यावेळेस बघायचं झालं तर सुपअप बुलसाय मदळी फळी उद्ध्वस्त केली जाते सुउप पद्धतीने आणि स्टंप मला वाटतं ब्रोकन आहे खूप सुंदर पद्धतीने व्हॅरिएशन यावेळेस ऍक्युरेट अॅक्युरेट लाईन अँड लेंथ वर कम्प्लीट करतोय स्वतःला ओळखलं की शपल झालंय दीपक आणि यावेळेस मात्र फलंदाजाला परतावं लागतंय दीपक याच्या खेळीला पूर्णविराम नक्कीच चांगले प्रयत्न होते दीपक याचे परंतु नक्कीच यावेळेस कम बॅक केला जातो अनिकेतकडनं बघितलं बॅटर जास्तीत जास्त शपल झाल्यात आणि त्यानंतर मदली फळ ही उद्ध्वस्त केली जाते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण पवार याला आपण बघताय स्ट्राईक एंडला फेस करेल अजूनपर्यंत बघतो शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या षटकातील धावफलक फुलक एकोणीस चेंज ऑफ पेस टॉस चेंडू पॉवरफुल स्ट्रोक आहे कणखर फटका गोईंग गोईंग गॉन सहा दबा आणि या सहा धाब्याशी स्कोर कार्ड सैरा पडेल धाव फलक पंचवीस या धाव संख्येवर अशा पद्धतीच्या लूज चेंडू तुम्ही देऊ शकत नाही अरुण पिन छिटर आहे या संघाचा आणि पहिला चेंडू मात्र आव भगत केले जाते फुलटॉस निशि आणि नक्कीच या सहा धावा स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत सहा धाब्याणीशी धाव फलक पंचवीस या धावसंख्येवर गावा पहिला षटक हाताळला आदेश जाधव याने पहिल्या षटकामध्ये सात धावा आल्या आणि या षटकामध्ये जवळजवळ बघायचं झालं तर तब्बली अठरा धावा या खर्च केल्या गेल्या थोडंसं महागड षटक असेल कारण की अनिकेत आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत होता परंतु नक्कीच अनिकेत याला मात्र स्ट्राईक केलं जात आहे खूप चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नक्कीच फटका असा होता की नक्कीच झोप उडेल त्या पदेचा फटका या अगोदरच्या चेंडूवर अरुण याने खेळला आतापर्यंत बघायचं झालं तर सुनील मैदानाच्या आतमध्ये आहे जो मात्र सलामीला आला होता अरुण एक पिन चिटर आहे तो मैदानाच्या आतमध्ये षटकाराण्याशी खेळतोय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी मार्गेश कडव हा गोलंदाज आपण बघतोय या अगोदर मार्गेशाने सहा धावा देऊन तीन गडी बाद केले होते तोच लेग ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस बघायचं झालं तर नक्कीच यष्टी रक्षा करणं चुकी होतंय बाईकच्या सुरुपाणी एक धाव स्कोअर कार्ड वर अर्जित थो होईल थोडस स्ट्रगल करतायत सुनील बघायचं झालं तर एकेरी दहा वीस स्कोर अर्जित केली जाईल एकेरी दहावीची धाव फलक जाऊन पोहोचत आहे सव्वीस या अंकांवर ट्वेंटी सिक्स रन्स ऑन बोर्ड इथून मात्र खरा कसं असणार आहे बघायचं आहे कशा पद्धतीने अरुण फेस करेल हे बॅटल खूप महत्त्वाचं आहे एकीकडे बघायचं झालं तर पॉवरफुल हिटिंग दुसरीकडे बघायचं झालं तर मार्गेश कडव लेग ब्रेकर ऑन साईडला चेंडूला वळवलं जातं इंटू द गॅपमध्ये परंतु नक्कीच थोडंसं बॉडी बॅलन्स बिघडलं जात आहे एकाच धावेवर मात्र यावेळेस प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी यावेळेस बघायचं झालं तर सॅक्रिफाईज विकेट म्हणावी लागेल कारण की अरुण याला मात्र स्ट्राईक घेण्यासाठी यावेळेस आणलं जातय यस सुनील याला मात्र बाद व्हावं लागेल एक धावी स्कोर अर्जित केली जाईल एकेरी दहावीनेशी धाव फलक जाऊन पोचला किती सत्तावीस या धावसंख्येवर ट्वेंटी सेवन रन्स ऑन बोर्ड नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल याला आपण बघताय सुनील मात्र आपण बघायचं झालं तर सुरुवातीला गेला होता परंतु जास्त काही करू शकला नाही आणि सुनील मात्र तंबूच्या आशाला जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल यावेळेस नॉन स्ट्राईक बघायला मिळेल महत्वपूर्ण अरुण आता मात्र स्ट्राईक आहे मार्गेश कडव लेग ब्रेकर गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फेस करेल अरुण यावेळेस पुन्हा एकदा फुलतो चेंडू परंतु बिस्टायमिंग होते परंतु चेंडू लांबचा पल्ला गाठतोय या सिडीज। मन मनगटामध्ये आहे ताकद चेंडूने गाठलाय सुप पद्धतीने पल्ला सहा धावा आणि या सहा धावेनेशी स्कोर कार्ड पुन्हा एकदा जाऊन पोहचलय बोर्ड वर या संख्येवर थर्टी थ्री रन्स ऑन बोर्ड म्हणून मी म्हंटल होतं की अरुण याच्या खेळीवर लक्ष असू द्या हे बॅटल खूप महत्वाचं आहे मार्गेश नो डाउट आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज समोर आहे पुन्हा एकदा मार्गेश होईल गोलंदाजी मार्ग वर यावेळी चेंडू आतमध्ये वळतोय आणि प्लम एक एक तुमारी तो एक हमारी करून दाखवले मार्गेशाने लेग ब्रेकर फसवा चेंडू हाताळला आणि ऍबसोल प्लमच्या स्वरूपात फलंदाज अरुण याची एक संयमी खेळी बाद होत असताना तंबूच्या आशाला अजून एक धक्का बजरंग घोटगाव संघाला धाव फलक आतापर्यंत आपण बघू शकताय थर्टी थ्री तेत्तीस या धावसंख्येवर जी धावसंख्येची गरज होती त्या धावसंख्या तर उभारल्या गेल्या चांगल्या अॅक्युरेट पद्धतीने खूप चांगली फलंदाजी अरुण याच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळाली जवळजवळ दोन षटकार मात्र अरुण याने खेळले गेले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश, उमेश याला आपण बघताय स्ट्राइक केंडला फेस करेल मार्गीट आतापर्यंत बघायचं झालं तर कमबॅक करतोय षटकारानंतर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस पुन्हा एकदा मात्र आपण बघतोय चेंडू लो राहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र फिरकीचा जादूगर ज्या पद्धतीने आज आपण बघतोय इंडियन क्रिकेटमध्ये रबी बिश्नोई यजुवेंद्र चहल कुलदीप यादव आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना सूप मार्गेश कड कौतुक करावं लागेल कारण की टेनिस क्रिकेटमध्ये लेग ब्रेकर होणं खाऊ गोष्ट नाही खेळाडू मित्रांनो यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला वळवलं जातं एक धाव कंप्लीट केले जाते दुसऱ्या धाब्यासाठी वळाले आणि दुसरी धाव घेत असताना यावेळेस परतावं लागेल अर्थातच एक धाव स्कोर कार्डवर अर्जित होईल धावफलक झाले चौतीस आणि जिंकण्याकरिता अठरा चेंडू आणि पस्तीस धाब्यांचं लक्ष हे समोर असणार आहे अठरा चेंडू पस्तीस धाबा नक्कीच थोडस निराश असेल अनिकेत कारण की त्या षटकामध्ये अठरा धावा गेल्या परंतु मार्गेश याने मात्र षटकार खाल्यानंतर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली आहे फक्त आणि फक्त या षटकामध्ये विचार करायचा जा झाला जा नऊ धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केलाय अठरा चेंडू पस्तीस धावा या पण जाऊया नाणेफिकेकडे जिथे मात्र दोन संघाचे कर्णधार आई गावदेवी शिरवली आणि आई गावदेवी डोंगरीपडा चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण क्विक या खूप चांगला सामना बघायला मिळेल नो डाऊट कारण की दोन्ही संघांमध्ये तेवढेच मातब्बर गोलंदाज दोन्ही संघांमध्ये मातब्बर फलंदाज सुद्धा आहेत तर अफ अँड टफ सामना नो डाऊट आपल्याला बघायला मिळणार आहे आपण जाऊया नाणफीकडे जिथे मात्र दोन संघ आई गावदेवी शिरवली आणि आई गावदेवी डोंगरीपडा या दोन्ही संघांमध्ये नाडफी केली जाईल धन्यवाद तर नाणफिकेचा कॉल जिंकलाय आई गावदेवी शिरवली या संघाने आणि प्रथमचा निर्णय घेतलाय की आम्ही फलंदाजी करू आणि नक्कीच माफ करा गोलंदाजी घेतले आणि फलंदाजीसाठी आव्हान दिले आई गावदेवी डोंगरी पाडा या संघाकरिता दा तीन षटकांचा सामना असेल का एक्झॅक्टली रन नेते आखलीच जाईल यानंतर तो सामना आपल्याला बघायला मिळेल वेलकम किरण आपलं सुद्धा सर्वच स्वागत या स्पर्धेमध्ये आदिवासी प्रीमियर लीग मध्ये मात्र आमचे कॉमेंटेटर जॉईंट आपण केलं होतं आपलंसुद्धा वेलकम या स्पर्धेमध्ये अठरा चेंडू आहेत अठरा चेंडूगणिक जिंकण्याकरिता पस्तीस धाब्यांचं लक्ष आहे आणि पस्तीस धाब्यांचा लक्ष्यांचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज सूरज घाटाळ आणि प्रमोद घाटाळ अशी जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र दोडे जय बजरंग घोडगाव या संघाकडनं स्ट्राईक अँड गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल खास करून प्रमोद याच्यावर लक्ष असू द्या कारण की प्रमोद आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय कारण की बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड्याच्या मैदानावर ह्याच फलंदाजाने बेस्ट बॅटर मिळवलं होतं खूप चांगल्या पद्धतीने तो सामना आतापर्यंत जिवंत होतोय आणि बेस्ट सामना माझ्या नजरेमधील यंदाच्या वर्षामध्ये मात्र तो सामना यष्टविनायक पालिवली वसेस आई गौदिबी पालिवली तीन षटकांमध्ये सोळा धावा डिपेंड झाल्या बेस्ट मुमेंट क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात दोन संघ मातब्बर आहेत बघायचा कशा पद्धतीने फेस करतील कारण की नक्की ज्या पद्धतीने म्हणायचं झालं ना की इट का जबाब से प्रश्न का जबाब से और गेंदा जबाब से गहरी कशमकश काटके टक्कर नो डाऊट बघायला मिळणार आहे गोलंदाज जितेंद्र दोडे बजरंग घोटगाव या संघाकडनं ऑल सेट एक क्षेत्रक्षक आपण बघतोय डीप ला तैनात आहे एक क्षेत्रक्षक आपण बघतोय डीप लॉन्ग ऑफ रिझन मध्ये तैनात आहे पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहे तदनंतर शॉर्ट कव्हर आपण बघू शकताय ऑन क्षक शॉर्ट मिडविकेट शॉर्ट स्क्वेअर लेग लाइक ऑनलाइक क्षेत्रक्षक आहे शॉर्ट फाईन लेग आपण बघू शकतो शॉर्ट थर्ड मॅन अशी क्षेत्रक्षणाची युव रचना यावेळेस आपल्याला बघायला मिळते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तेज तर मारा खालण्यासाठी जितेंद्र दोडे सज्ज होत आहे स्ट्राईक एंड फलंदाज सूरज पुलटा चेंडू पहिल्या चेंडू आव भगत केलं जाते स्वागत आहे आपका फॉर अशा पद्धतीचा चेंडू तुम्ही देऊ शकत नाहीये खास करून सूरज आणि प्रमोद सारख्या फलंदाजाला मेजवाणी होती आणि त्या मेजवाणीचा परिपूर्ण आस्वाद घेतलाय मनमोहक फटका खेळला गेला ऑन साइटला चेंडू निघून गेला मिड विकेट सहा दवा पहिल्या चेंडूवर षटकार पुन्हा एकदा जितेंद्र सज्ज होत गोलंदाजी मार्कवर लॉन्ग रनअप तदनंतर आम एक्शन अॅक्युरेट आपण बघतोय पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू आहे ओव्हर पिच चेंडूला तारा नाहीये फटका सुंदर वाघाची दहाड चेंडू निघून गेलाय सीमारेशा पार सहा दबा बॅक टू बॅक बॅक टू बॅक दुसरा षटकार सूरज यांच्या बॅट मधनं सुपर स्ट्रोक आणि पहिल्या दोन चेंडूवर सहा धावा आपल्याला बघायला मिळतात आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बारा या धावसंख्येवर ट्वेल रन्स ऑन बोर्ड नक्कीच आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर सर्वात प्रथम सहा चेंडूवर सहा षटकार कोणी मानलं असतील तर नाव घेऊन वेस्ट इंडिज संघाचा गारफिल्ड सोबर याने मात्र हा पहिल्यांदा विक्रम करून दाखवला तदनंतर बघायचं झालं तर हर्षल गिप्स याच्या नावावर हा दुसरा विक्रम ओडीआय क्रिकेटमध्ये तदनंतर आपण बघितलं पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये मात्र दोन हजार सात मध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये युवराज सिंग याने सहा चेंडूवर सहा षटकार ठोठावले आणि त्यानंतर बघायचं झालं तर, तर श्रीलंकेनं संख्येचे अगेन्स्ट खेळताना वेस्ट इंडिज संघाचा कायरन पोलाड याने मात्र सहा चेंडूवर सहा षटकार ठोठावलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपल्याला हा रेकॉर्ड बघायला मिळतोय यावेळेस डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवतात वाईटचा इशारा एकेरी दहा वीस स्कोर अर्जित केली जाईल यावेळेस ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय डीपमध्ये क्षेत्रक्षक तैनात लॉन्ग ऑफच्या रिझनमध्ये एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल पहिल्या दोन चेंडूवर षटकार आले होते तदनंतर तिसरा चेंडू वाईड हाताळला तदनंतर पुन्हा एकदा आपण बघतोय चौथ्या चेंडूवर मात्र एक धाव ऑफ ड्राईव्हच्या पद्धतीने आपण बघू शकताय यावेळेस स्कोअर कार्ड जाऊन पोचले चौदा या धावसंख्येवर फोर्टीन रन्स ऑन बोर्ड तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर चांगल्या पद्धतीची फलंदाजी प्रमोद यावेळेस स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघताय यावेळेस फटका हवेमध्ये आहे लॉंगॉप्रास चित्रक शक्तैनाथ गुड कॅच ऑफ क्वालिटी प्रमोद यावेळेस परतावं लागेल स्वस्तामध्ये हा लागतोय पहिला धक्का आई गावदेवी पालिवली या संघाला नक्कीच पहिल्या दोन चेंडूवर धावा आल्या होत्या परंतु तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रमोद जसा स्ट्राईक इंडला आला मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये गेला आणि तिथे लॉंगॉफ रिझनमध्ये चांगल्या पद्धतीचा झील टिपला गेला आहे धावफलक आतापर्यंत स्कोर कार्ड चौदा या धावसंख्येवर फोर्टीन रन्स ऑन बोर्ड गोलंदाजी मार्कवर यावेळेस पुन्हा एकदा जितेंद्र विकेट टेकर गोलंदाज बनतोय परंतु जास्त धावा खर्च केल्यात परंतु तो चांगल्या पद्धतीने कम करत असताना आपल्या संघाकरिता ौद्ध विकेटने यावेळेस पॅडवर चेंडू आदळला होता स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू निघून जातो वेगाने आउटफिट फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये चार धावा आणि या चौकारण्याशी धाव फलक जाऊन पोचले या धाव संख्येवर एटीन रन्स ऑन बोर्ड चांगल्या पद्धतीने सुरुवात करून दिले सूरज आणि प्रमोद बाद झाला परंतु तदनंतर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण बघतोय विजय जाधव आणि विजय जाधव याच्या पहिल्याच चेंडूवर आपण बघू शकता सुंदर पद्धतीने लेग लान्स खेळला गेला आणि स्क्वेअर लीगच्या रिझन मध्ये चेंडू निघून गेला चार धाबा आणि या चार धावणीची स्कोर कार्ड अठरा या धावसंख्येवर एटीन रन्स ऑन बोर्ड पुन्हा एकदा जितेंद्र ऑफ दिशेने सुंदर फटका डिप एक्स कव्हरला ला चेंडू निघून जाईल चौकार ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्याच पद्धतीने मात्र या षटकाची समाप्ती सुद्धा केली जाते बॅक टू बॅक दोन बाउंड्रीज आणि दोन बाउंड्रीज नंतर स्कोर कार्ड बावीस या धावसंख्येवर लक्ष आहे पस्तीस धाब्यांचं आणि पहिल्याच षटकामध्ये बावीस धाबा आल्यात अर्थातच मात्र ज्या धाव संख्येच्या गतीने जायचं होतं ती धाव संख्येची गती मात्र ओलांडली आहे आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये आई गावदुबी पालिवली संघ हा आपल्याला बघायला मिळतोय बावीस धाबा अजून सुद्धा जिंकण्याकरिता तेरा धाबेंचं लक्ष आहे बारा चेंडू तेरा धाबा मजबूत स्थितीमध्ये आई गावदुबी पालिवली हा संघ आपण बघतोय षटक क्रमांक दोन हाताळण्याकरिता संदेश तुंबडा याला आपण बघताय जय बजरंग घोडगाव या संघाकडनं बारा चेंडू आहेत बारा चेंडूंमध्ये तेरा दाव्यांचं लक्ष पहिल्याच षटकामध्ये मात्र थोडंसं महागड षटक जितेंद्र यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत इथून मात्र बघायचं झालं तर कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल जवळजवळ बघतोय आपण शॉर्ट कव्हर यावेळेस घेतलं जात आहे परंतु आतापर्यंत विजय आणि सूरज चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फुलटॉच चेंडू ऑन साईडला चेंडूला वळवलं जात आहे क्षेत्रक्षक तैनात आहे या वेळेस बघायचं झालं तर बाद व्हावं लागेल आणि नक्कीच फुलटॉच चेंडू ऑन साइड ला थोडासा लो राहिला होता थोडस फ्रंट फुट मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज यावेळेस बाद होऊन तंबूच्या आशाला चला पंचांनी जो डिसिजन दिलाय तो मान्य करावा लागेल बावीस या धावसंख्येवर बसतोय दुसरा हादरा आई गावदेबी पालिवली या संघाला चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्विक आपण जा बहुजन विकास आघाडी आयोजित आई एकवीरा इलेव्हन बेडाफाडा चषक दोन हजार तेवीस आपण बघतोय आज आपण दोन हजार तेवीसमध्ये आहोत आणि नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण टाटा बाय बाय करणार आहोत दोन हजार तेवीसला आणि पदार्पण करू दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळणार आहे सुरुवातीच्या सत्रामध्ये मात्र नक्कीच वसी आदिवासी क्रिकेट असोशिएशन अंतर्गत जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला आदिवासी प्रीमियर लीग फेज दोन आपल्याला बघायला मिळेल त्याची तारीख नक्कीच या येत्या दोन दिव दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला माहिती पडणार आहे आणि कशा पद्धतीने ते फेज सायव्हनच्या मैदानावर की उसगावच्या मैदानावर मात्र दोन ते तीन ग्राउंड आहेत परंतु कुठल्या ग्राउंडवर मात्र ते घेतलं जाईल याकडे सुद्धा मात्र लक्ष आपल्याला बघायला मिळते बावीस धावा अजून सुद्धा आपण बघतोय येणारे चेंडू आहेत अकरा अकरा चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता तेरा धाव्यांचं लक्ष आहे संदेश यावेळेस विकेट टेकर गोलंदाज बनतोय स्ट्राईक एंड फलंदाज यावेळेस ऋतिक जाधव आपल्याला बघायला मिळेल यावेळेस फुललास चेंडू होता थोडासा लो राहिला ऑन साइडला खडू काढला गेलाय क्षेत्ररक्षक थोडस पंपल करतोय आणि फंबलचं कारण त्यावेळेस दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत फोर ऑन बोर्ड चोवीस धावा अजून सुद्धा अकरा धावींची गरज आहे पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी चेंडू आतमध्ये वळतोय पंचांकडे लावड अपील तर आहे बघायचं आहे त्या ठिकाणी एक धाव परिपूर्ण केली आहे हाईट फॅक्टर दर्शवत असताना पंच शरद गोवार यांना आपण बघतायत नंतर प्रशांत जाधव यांना आपण बघू शकता स्क्वेअर लेकच्या पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच तुमची पिचिंग अक्युरेट आहे परंतु नक्कीच विकेटच्या मध्ये हा चेंडू मात्र पिच झालाय परंतु नक्कीच ज्या पद्धतीने आपण माहितो ना की, की फिनिशनच्या वरती झालाय तेच दर्शवत असताना पंच परंतु एकेरी धाव ही लेग बाई पंचवीस या धावसंख्येवर स्कोर काढ क्लान्स केले या चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रात चुकी होत आहे एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाते आणि दोन धावा सहजरितेने कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचतो यावेळी सत्तावीस या धाव संख्येवर अजून सुद्धा जिंकण्याकरिता आठ दहावींच लक्ष्य आहे या षटकातील विचार करायचा झाला तर चार चेंडूंचा खेळ झालाय यावेळी सॉन साइटला परंतु नक्कीच उजवी एसटी सोडून जाणार हा चेंडू पंच दर्शवतात वाईट चा इशारा पंचांच्या माध्यमातून एकेरी दहावी स्कोर कार्ड वर अर्जित होईल एकरी धावणीशी धाव फलक अठ्ठावीस या धाव अजून सुद्धा सात धावेंची गरज आहे यावेळेस आपण बघतो या चेंडू निघून जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनमध्ये एक धाव कम्प्लीट केले दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि दोन धावा कम्प्लीट तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जात आहे आणि तिहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचतोय एकतीस या धावसंख्येवर थर्टी वन रन्स ऑन बोर्ड अजून सुद्धा जिंकण्याकरिता चार धावेंचं लक्ष आहे एकतीस धावा स्कोर कार्टवर लागल्या जात आहेत अजून या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे अर्थात जिंकण्याकरिता अजून सुद्धा आपण बघतोय चार धाब्यांचं लक्ष आहे सात चेंडू चार धावा चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे कारण की सुरुवात तेवढी कणखर झाली होती पहिल्या षटकामध्ये बावीस धावा आल्या तदनंतर या षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय पॅड चेडू चेंडू आदळला जातोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता समाधान व्यक्त करावं करा लागेल लेखचा इशारा एकेरी धाबेडीची धावफलक बत्तीस आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे सहा चेंडू तीन धाबा सिक्स बॉल्स रिमेनिंग अँड थ्री रन्स रिक्वायर्ड टू विन बघायचं येथून या तीन धाबा परिपूर्ण केल्या जातील का की जयबजरंग घोटगाव ब संघ हा मात्र पुन्हा एकदा पुनर् आगमन करेल येऊया या सहा चेंडूंकडे यानंतर आई गावदेवी शिरवली ज्यामध्ये आई गावदेवी शिरवली संघाने नाणेपिकी जिंकले आणि प्रथमता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर फलंदाजीसाठी आई गावदेवी डोंगरीपाडा या संघाला आव्हान दिलंय तदनंतर आई गावदेवी आमराई आणि रायझिंग स्टार भुईशेत हा तिसऱ्या फे दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना सहा चेंडू तीन धावींची गरज आहे यावेळेस बघतोय आपण शॉर्ट कव्हर घेतलं जात आहे पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे तदनंतर आपण बघतोय शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्रक्षक यावेळेस डीपमध्ये जात असताना सज्ज होतोय संदीप शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सहा चेंडू आहे सहा चेंडूंमध्ये तीन धाबींची गरज आहे बघायचा यावेळेस परिपूर्ण केल्या जातील का की या चेंडूवर मात्र सामना फिनिश होईल वाईटचा इशारा येईल नो डाऊट डाऊन द लेक खेळण्याचा प्रयत्न एकेरी दहा वीस स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल अजून सुद्धा जिंकण्याकरिता दोन धाबींचं लक्ष्य आहे नक्कीच पहिल्याच षटकामध्ये मी म्हटलं ज्या पद्धतीने चांगल्या स्थितीमध्ये आणून दिला आई गावदेवी पालिवली संघाला कारण की सूरजाची फलंदाजी खूप मनमोहक बघायला मिळाली सुरुवातीच्या सत्रामध्ये आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न यावेळेस एक धाव या कंप्लीट केली जाते आणि वाईटचा इशारा अर्थातच विजयी धाव येत असताना यावेळेस विजयी होतोय आई गावदेवी पालिवली संघ वेल प्लेड आणि त्यानंतर जय बजरंग घोडगाव ब संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात आपला चांगला खेळ दाखवलात त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा या आपण जाऊया ऑन गोईंग मॅच सामना आई गावदेवी शिरवली आणि दुसऱ्या ठिकाणी आई गावदेवी डोंगरीपाडा या दोन संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल शिकेंड केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये खेळाडू वृत्ती दर्शवत असताना आज बस आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं नाव आज बघायला मिळत आहे प्रत्येक काणो कोपऱ्यामध्ये कारण की शिस्त ही सर्वात महत्वाची हसा खेळा परंतु पाळा घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ज्याच्या मधनं आपण बघितल्या तेरा धावा निघाल्या आणि नो जाऊट चांगली सुरुवात करून दिली तर सूरज घाटाळ हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी सूरज आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार तिथून मात्र डॉमिनेशन बघायला मिळालं आई गावदेवी शिरवली आणि गावदेवी डोंगरीपळा असा सामना आपण बघणार आहोत युट्यूबच्या माध्यमातून एन लाईव्ह प्रक्षेपण आपण बघतोय लाईव्ह कव्हरेज सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच बघतोय जवळजवळ तीन वाजून नऊ मिनिटं झालेत आहेत अर्थातच आफ्टरनून सेशन सुद्धा आपण बघतोय जी जाधव जे अध्यक्ष आहेत वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पहिल्या दिवसापासून मात्र या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत खूप चांगल्या पद्धतीने त्यानंतर निलीजी शेलका यांचे वडील आपण बघतोय मॅन ऑफ द मॅच देत असताना या वेल प्लेड सूरज गुड नॉक दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी शिरवली आणि आई गावदेवी डोंगरीपडा या दोन संघादरम्यान ही लढत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एकीकडे बघायचं झालं तर एक्सपिरियन्स आहे एकीकडे बघायचं झालं तर यूथ या दोघांचं कंबाईन आपल्याला बघायला मिळेल नो डाऊट डोंगरीपडा संघ खूप चांगल्या पद्धतीने पहिला सामना जिंकला कारण की शिवसाई वंजारपडासारख्या संघाला मात्र नमवलं आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे कारण की कॉन्फिडन्स लेवल वाढला गेला आहे परंतु एकीकडे विचार करायचा झाला तर आई अबुदेबी शिरवली हा संघाने सुद्धा डॉमिनेशन दाखवलंय कारण की सत्तावन्न धावा आजच्या दिवसामध्ये हाय स्कोर आपण बघितला आणि तिथून आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळून आज दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय दोन्ही संघांना शुभेच्छा बेस्ट टॉप लक पहिला गोलंदाज निलेश याला आपण बघताय निलेश शेळका यावेळेस पहिला चेंडू बॅटच्या चे टप्प्यामध्ये रडारमध्ये आल्यावर गेम तर नक्कीच होणार पक्का 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 ये येलगा मॅक्सिमम सुपर सुपर जो जो रडा रहे, आउन चा फलन ते, रडार आहे ऑन साईडच्या फलंदाजाला त्या रडारमध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर ऋतिक याने स्वागत केले निलेश शेळका यांचं सहा धाबेनिशी षटकार येतोय षटकार निषी सहा धावा या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जात आहेत यावेळेस बघायचं झालं तर हाइट फॅक्टर बघायला मिळालं एक धाव लेग रूपाने अर्जित केली जाते एकेरी धाव लेग रूपाने रुपाने स्कोर कार्ड वर जॉईंट वेल स्ट्राईक रोटेट केली जाते सात या धाव संख्येवर स्कोर कार्ड सेव्हन रन्स ऑन बोर्ड सात धावा क्षेत्रक्षणाची व्यूरचना बघायची झाली तर नक्कीच जो शॉर्ट पॉईंट आपण बघतोय तदनंतर बॅकवर्ड पॉईंट थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये आहे त्यानंतर कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस आपण बघतोय स्विंग अँड मिस बघायला मिळायचं ज्या पद्धतीने चेंडू रिलीज झाला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये चेंडू जात असताना अक्युरेसी आहे आज मोठमोठ्या स्पर्धा हाताळून ओपन विभागामध्ये खेळून मात्र हा खेळाडू वसी आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये महत्वाच्या खेळाडूंच्या लिस्ट मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय स्ट्राईक जशी रोटेट झाली तसं मात्र अविनाश स्ट्राईक वर आला आणि अविनाश बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव हाताळतोय आणि बघायचं झालं तर आतापर्यंत सात या धाव संख्येवर स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळत आहे एवढेच बॅट चीज आपण बघू शकता फाईन लेगच्या रिझन मध्ये चुकी होतोय एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावेसाठी वळाले आहेत आणि दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत नक्कीच धाव रोखण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे